कळत नाही का? न्या होणाऱ्या जावयाचं नाव नसतं घ्यायचं. इतकी साधी गोष्ट कळत नाही काय ना? इकडे काय? नाही काही नाही. काही नाही कसं? अगदी दाराबाहेर उभी आहेस, म्हणजे आत काय चाललंय ते ऐकायला उभी होतीस नाही का? छेचे आओ, अजिबात नाही. तुमचं असं आतमध्ये बोलणं सुरू असताना आत येणं बरं नाही दिसत ना, म्हणून मी इथे बाहेरच थांबले होते. मग काय झालं? जावे बापूंच्या आईंची तब्येत कशी आहे? इथपर्यंत आली आहेस ना, आज जा स्वप्न आली आहे ती सांगेल सगळं. चल ग. बंटी ऐवजी महेश का बोलले असतील? काय ग लब्बर, तू सांगितलं नसलंस तरी मला सगळं कळलंय. काय बोलतेस, काय कळलंय तुला? हेच की तू आमच्या होणाऱ्या भाऊजींशी फक्त फोनवर बोलायचीस, पण आता तर अक्कासाहेबांनी भेटायची परमिशन दिली आहे. छान, आपण या विषयावर नंतर बोलू. कुणाला फोन होतीस? कुठे चाललीस? सासूबाईंकडे. अगं त्यांचाच निरोप घेऊन आले मी इथे. तू त्यांच्याकडेच चाललीस? कसला निरोप? त्यांना फ्रेश व्हायला गेलेत, बाहेर आल्यावर त्यांना चहा हवाय, तुझ्याच हातचा हवाय म्हणतायत, कडक तेवढा दे त्यांना. आलेच.